मित्रांनो नमस्कार, नवीन घडामोडी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील राशन कार्ड धारकांची दिवाळी गोड करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. 4 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यामध्ये जे निर्णय घेण्यात आले त्यातील एक अतिशय महत्त्वाचा आणि राशन कार्ड धारकांच्या फायद्याचा निर्णय देखील घेण्यात आला. मित्रांनो, दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील राशन कार्ड धारकांना शिधा वस्तूंचे पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आता मित्रांनो, हे जे पॅकेज मिळणार आहे त्या पॅकेजमध्ये शिधा पत्रिका धारकांना प्रति 1 किलोच्या परिमाणात रवा, चना डाळ, साखर आणि 1 लिटर पामतेल याचा समावेश असणार आहे. राज्यातील 1,70,00,000 कुटुंबांना म्हणजे सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. मित्रांनो, हे जे पॅकेज आहे हे पॅकेज 1 महिन्याच्या कालावधीकरता देण्यात येईल व शिधा वस्तूंचा हा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा, त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील जे राशन कार्ड धारक आहे त्यांना केवळ 100 रुपयामध्ये 1 किलोच्या परिमाणात रवा, चना डाळ, साखर आणि 1 लिटर पामतेल अशा पद्धतीचं पॅकेज मित्रांनो मिळणार आहे. तर मित्रांनो, राशन कार्ड धारकांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय आहे. मित्रांनो, हा निर्णय तुम्हाला कसा वाटला नक्कीच मित्रांनो ह्या व्हिडिओच्या खाली जे कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये नक्कीच नमूद करा आणि मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा. धन्यवाद मित्रांनो.